मुलगा पाहिजे पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, भगवान प्रभू रामचंद्रासारखा, बाळ ध्रुवासारखा, भक्त प्रल्हादांच्या सारखा, आणि त्याच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पाहिजेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखा मुलगी पाहिजे, संत जनाबाईंसारखी, अहिल्यादेवी होळकरांच्या सारखी, झाशीच्या राणीसारखी, राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंच्या सारखी, आणि मुलगी पाहिजे संत जनाबाईंच्या सारखी. आताच्या पुरी लग्न होऊनसा श्री गेले, एक होती सांगता मी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकार हुंदाडा. तिने भाकरी करायला बसावं, अख्ख्याला असुर मध्ये कळते कोणाची सून भाकरी करते, थपडंग थपडंग थपडंग. मला सांगायचं एकच तुम्हाला, संस्कार कसे येतील छत्रपती शिवाजी महाराज, वाटत भगवान प्रभू रामचंद्र यावेत जन्माला, पण आजची कौसल्या 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती, तिकडून दशरथ जी येते स्वतःच्या हाताने पाणी घेऊन हातपाय धुणार, स्वतः चहा करतो, बायकोला सुद्धा मांडतं, बायकोला नेऊन देतो बसलेल्या जागेवर चहा. मग नंतर विचारतं, हा रोज कौसल्या अगं जेवायला केलंय का, कौसल्ये अगं हे कौसल्य अगं जेवायला काहीतरी कौसल्य कौसल्य लावलंय किचन मध्ये करून ठेवलंय गिळा, येतील का भगवान प्रभू रामचंद्र. नाशिकच्या भागात नंदिनी ताई सांगते तुम्हाला, कीर्तना निघाली मी आणि त्या ताईला म्हटलं, ताई चला ना कीर्तनाला, ती म्हणे ताई माझी आवडती मालिका आहे, म्हटलं कोणती, म्हणे माझ्या नवऱ्याची बाई मालिका आहे का नाही खरं बोलायचं मला, म्हातारी बाई सुद्धा म्हातारे मावशी सुद्धा हात मान हाले होते. संस्कार नावाची गोष्ट आज राहिली नाही पहा, पुण्याच्या भागात कीर्तन संपलं बसले मी जेवायला, ताई आली मला चपाती घेऊन, मला म्हणे ताई चपाती, म्हणला पण पायात असेल तशी चप्पल, आता मला वाटलं आनंदाच्या भरात कीर्तन ऐकलं राहिली असेल पायात, म्हणलं ताई ती चप्पल पायात, ती म्हणे ती वाढायची, बाथरूमची वेगळी, स्वयंपाकाची वेगळी, देवपूजेची वेगळी, ही वाढायची, म्हणलं हाणायची हा क्या कधी दी, म्हणलं घेते हाणून. मला सांगायचे काही संस्कार, भगवान प्रभू रामचंद्र जन्माला येतील पण अगोदर कौसल्या जन्माला येणं अत्यंत महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज येतील पण राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ तुम्हाला व्हावं लागेल अगोदर, त्याच्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज नाही. चांगले विचाराचे लेकरू, मुलगा पाहिजे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा, नाही तालुक्याला जिल्ह्याला देवाला आनंद झालाच पाहिजे पण कमीत कमी गावातल्या प्रत्येक माणसाला आपल्या लेकराबद्दल गर्व वाटला पाहिजे ना, अभिमान वाटला पाहिजे, असं लेकरू जन्माला आलं तर आनंद आहे. पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा, कन्या तरी ऐसी दे जैसी मीरा मुक्ताबाई, का वाढावे संतान गुरुही व्हावे धनधान्य, लोकांची परिस्थिती सध्याच्या काळात, पण चांगल्या विचाराचे लेकरू. संत जनाबाई पहा तुम्ही प्रत्येक संकटातून निवारण भगवान परमात्मानं केलं, रोज सकाळच्या वेळी उठावं, जातं झटकून घ्यावं, जात्यावरती म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुकी तू, ओव्या गाऊ कौतुकी तू, ओव्या गाऊ कौतुकी तू, गुत्त दिलं काही अण्णा तुम्ही बाकीच्या सगळ्यांनी म्हणा ना जोरात, सगळ्यांनी जोरात म्हणायचंय, सुंदर माझे जाते ग ओव्या गाऊ कौतुकी तू, जात कळत ना पण जात, जातेवरचे गाणे. आजीबाई तुम्हाला सांगते, एक बाई होती 8 वाजले तरी उठायचा नवरा, नवरा गोधड्यात, आणि तिने पहाटे 5 वाजता चालू केलं, पहाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ गोधड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे जात्यावरचे, पण संत जनाबाई म्हणतात पहा, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही बुने माय बापा, काही नाही बुने. आणि जगतामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जीवनातील प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण करतो, पण संकटाचं निवारण करण्याचं सामर्थ्य सुद्धा भगवान परमात्मामध्ये, म्हणून जगात देवाशिवाय आपलं कोणी, किती जरी म्हटलं निस्वार्थ प्रेम करणार एकच नाता, ऐशी कळवळ्याची जाती खरी लाभावी ना प्रीती, ते म्हणजे आई आणि वडील, पण एकदा का आई वडील निघून गेले, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगे सोय रे, नाही रे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे कुणाचे कुणी, पण जगात एकमेव आपलं विठ्ठल माझा 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 म्हणा ना, म्हणत ना सगळ्या जणी,
महिला मंडळ एक काम करू आपण, तुम्ही सगळ्यांनी पुढे म्हणायचं बरं का, मी पुढे म्हणते तुम्ही म्हणा, आणि तुमचं झाल्याच्या नंतर तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावून ठेवा, नंतर तुमची बारी येणार आहे. पदर घे एकदा मावशा डोक्यावर, भजन झालं की परत काढून टाका. सगळ्यांनी भजन म्हणा, जोरात भजन करायचंय. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा वा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. रेल्वेचे डबे घसरल्यासारखं नका करू. विठ्ठल माझा 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 विठ्ठल. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आणि म्हणते तेवढंच म्हणा, मी म्हणते तेवढंच म्हणा, तुम्ही टाळी वाजूच नका, फक्त म्हणा. कारण लई तालाचे, कुणाचा ताला असा कुणाचा ताला, फक्त टाळी वाजूच नका, फक्त म्हणा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आता कस काय जमलं असं पाहिजे. लावली का घशाला धार लावली का तुम्ही? सगळ्यांनी म्हणा, वट्ट्यावरले कट्ट्यावरले सगळ्यांनी जोरात म्हणायचंय. इज्जतीचा प्रश्न आहे बरं का. तुमचा आवाज जास्त नाही आला तर यांच्यासाठी तुम्हाला टाळी वाजवा लागेल. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. अरे काय करायचं आता, हसायला लागले तर तुम्हाला अजून तरी थोडासा वेळ आहे तुमच्याकडे, अजून टाइम गेला नाही, वेळ निघून गेल्यावर गाडीला हात वर करून उपयोग नाही. आता जोरात सगळ्यांनी पाठीमागचे कट्ट्यावरले सगळ्यांनी जोरात करा भजन. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. विठ्ठल माझा 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 माझा. आवाज कुठेही मोठा आहे आपला, मला माहिती तुम्ही आवाज ऐका, ऐकू ऐकून घ्या आजी, मला माहिती तुम्ही त्यांना मोठ्यानेच बोलायला लावणार आहेत कधी बी, काहीच उपयोग नाही. काय गोड आवाज आहे तुमचा, नाही का ते काकडा असतो पाताही महिनाभर. उठा पांडुरंगा प्रभात समय. उठलेली माणसं सुद्धा झोपत येत. तसं भजन नाही, एकदा टाळी वाजव महिला मंडळासाठी जोरात. मला सांगायचं एकच, स्वतः सांगत नाही, संत महात्मे सुद्धा सांगतात, देव पहावयासी गेलो देवची होणे आठेलो. देव माझा मी देव. भगवान परमात्म्याची इच्छा, प्रत्येक मनोकामना संकल्पना पूर्ण होतील. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, पण त्याची इच्छा त्याची आवड पूर्ण करावी लागेल. पण त्या अगोदर तू खूप बरा आहे. अभंगाच्या शेवटच्या छंदात सांगताय, तुका मन डोळा तुका मन डोळा तुका मन डोळा.